सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील जोरझांभळी भागात पुराने प्रचंड हानी झाली आहे या भागातील गोळेगाव गोळेवाडी गावाला मदत करण्यासाठी मराठी पत्रकार परिषद धावली आहे परिषदेच्या पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या लोणावळा शाखेच्या वतीने सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वाई तालुका मराठी पत्रकार संघाच्या सहकार्याने या भागातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली आहे वाई तालुक्यातील जोरजांबळी खोऱ्यात अतिवृष्टीमुळे दानादान उडाली आहे गरीब माणसांचे हाल झाले आहेत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख व किरण नाईक यांनी नेहमीच पत्रकारांसोबत सामाजिक बांधिलकी म्हणून गरजूंना मदत करण्याचे व्रत हाती घेतले आहे मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने जिल्हा पत्रकार संघाच्या लोणावळा शाखेने पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला होता सातारा जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची माहिती देशमुख यांनी सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे यांच्याकडून घेतली होती पाटणे यांनी वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांच्याकडून खऱ्या अर्थाने जिथे मदत पोहोचली नाही ती यादी मागवली त्यानुसार वाई तालुक्यातील गोळेवाडी व गोळेगाव येथे जाऊन पूरग्रस्तांना मदत करण्याची सूचना एस एम देशमुख यांनी लोणावळा पत्रकार संघाला दिली लोणावळा पत्रकार संघाच्या महिला संघटक श्रावणी कामत व त्यांच्या सहकारी यांनी ब्लँकेट सॅनिटरी नॅपकिन अन्नधान्य व वस्तूंचे किट गोळेवाडी येथे नेले त्यावेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर उपअभियंता श्रीपाद जाधव वाई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्वास पवार उपाध्यक्ष धनंजय घोडके सचिव पी एस भिलारे तलाठी वीणा पुंडे विठ्ठल हेंद्रे साई सावंत नंदिका कामत मंगेश गौरे उपस्थित होते तसेच लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट संजय पाटील ज्येष्ठ पत्रकार श्रीराम कुमठेकर लोणावळा शहर पत्रकार संघाचे सदस्य प्रकाश पठारे देविदास कडू मंगेश परदेशीस लायन्स क्लब यांचे सहकार्य मिळाले गोळेगाव व गोळेवाडीच्या पूरग्रस्तांना मराठी पत्रकार परिषदेने पाठवलेली मदत पाहून पूरग्रस्त भारवून गेले पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी दाखवलेली माणुसकी गोळेगावकरांसाठी दिलासा देणारी होती गोळेगावचे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत उबदार ब्लँकेट वाटप होत असताना माय माऊलींच्या डोळ्याच्या कडा पानवल्याशिवाय राहिल्या नाहीत जनहित न्यूजसाठी रुपेश कोल्हापुरे वाई सातारा